आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील क्षारपट जमीन सुधारण्यासाठी हेक्टरी 60,000 अनुदान, मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांची घोषणा. माधवराव घाटगे, अनिल कुमार यादव यांची मागणी झाली मान्य. शिरोळ तालुक्यातील क्षार जमीन सुधारण्यासाठी राज्य शासन हेक्टरी 60,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देईल. क्षार जमिनीचा सर्वे, जलसंधारण, कृषी व सिंचन ही खाती उद्यापासूनच करतील असे स्पष्ट आदेश राज्याचे कृषी पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी दिले. मंगळवार दिनांक 17 एप्रिल रोजी मंत्री नामदार खोत यांच्या दालनात शिरोळ तालुका क्षारपट जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची मागणी श्री गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे आणि भाजपचे नेते अनिल कुमार यादव यांनी केली होती. शिरोळ तालुक्यात 9,500 हेक्टर जमीन क्षारपट बनली आहे. वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करूनही दिरंगाई होत होती. मात्र या बैठकीत नामदार मंत्री यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 अनुदान मंजूर करून उद्यापासूनच सर्वे सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.